नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आशा करतो तुम्ही जो मी काय तुमच्यापर्यंत कंटेंट घेऊन येतोय तो तुम्ही एन्जॉय करताय. मित्रांनो, आज आपण अशाच एका वेगळ्या टॉपिकवर शिकणार आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही पाहता की मार्केट एखादी रॅली देतं आणि त्याच्यानंतरनं खूप सारं खाली पडतं आणि याला आपण बोलतो की त्याने रिकव्हरी दिली. तुम्हाला माहिती आहे का, मार्केटमध्ये जवळपास तीन प्रकारची रिकव्हरी असते मार्केटमध्ये. म्हणजे एक प्रकार असतो येल शेप रिकव्हरी, याच्यामध्ये इंग्लिशचा जो येल लेटर आहे त्याप्रमाणे मार्केट पडतं, त्याच्यानंतरनं रेंज बाउंड राहतं आणि हळूहळू वरच्या साईडला जायचा प्रयत्न करतं. त्याच्यानंतरनं एक प्रकार असतो यू शेप रिकव्हरी, याच्यामध्ये मार्केट पडतं, थोडे दिवस रेंज बाउंड राहतं, एक बॉटम बनवतं आणि त्याच्यानंतरनं एक अपट्रेंड सुरुवात करतं. आणि एक शेवटचा प्रकार असतो व्ही शेप रिकव्हरी, याच्यामध्ये काय होतं, मार्केट जोरदार खाली जातं आणि त्याच स्पीडमध्ये वर जातं. परंतु ही रिकव्हरी थोडी रिस्की असते, कारण मार्केट जेवढ्या जोरात पडेल तेवढ्या स्पीडमध्ये जर वर गेलं तर ते टिकून राहायची शक्यताही कमीच असते. म्हणून लक्षात ठेवा, मार्केट पडल्यानंतरनं जेवढं स्लो वरती जाईल ती रिकव्हरी सस्टेनेबल असते. आणि आज आपण काय शिकलो, एल शेप रिकव्हरी, यू शेप रिकव्हरी आणि व्ही शेप रिकव्हरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.